नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आज मी तुम्हाला फटफट बनणारी कैरीची चटणी दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत कमी साहित्यातील पण खायला एकदम टेस्टी अशी तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथं कैरीचा हा भाग आणि हा भाग काढून वरची साल काढून घेऊ आता आता ही साल काढल्यानंतर याचे तुकडे करून घेऊ यामधली अशी कोय काढून असे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तिथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे कच्चेच आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकायचे यामध्ये अर्धा चमचा जिरे गरजेनुसार लसूण जिरे लसूण टाकल्यानंतर लाल मिरची लाल टिकप ती आवडीनुसार आता हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेऊ ते थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये आता ह्या गऱ्याचे फोडीक टाकायच्या चवीनुसार मीठ आता हे पण मिक्सरला बारीक करून घेऊ ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर आवडीनुसार तुम्ही यामध्ये चवीनुसार आवडत असल्यास साखरही टाकू शकता किंवा गुळही टाकू शकता आता इथं दोन चमचे कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं यामध्ये मोहरी मोहरी चांगली तरतोडी द्यायची ती ओरडी कट करीत फोडणी आता ही मोहरी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ते तयार झाली छान अशी चटपटीत अशी कैरीची चटणी एकदम झटपट बनणारी पण खायला एकदम टेस्टी अशी तर नक्की बनवा आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजला लाईक करा